हेलो फ्रेंड्स, वेलकम वंस अगेन विवेकानंद क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपण बघतोय भोलिया लेसन आणि आपण आपल्या मागच्या पार्टमध्ये बघितलं की शाळेमध्ये भोली आल्यानंतर तिची अवस्था कशा पद्धतीने होते आणि शाळेमध्ये ज्यावेळेस ती प्रवास करते तर तिला सगळं विचित्र वाटतं, नवीन वाटतं। शाळा नेमकी काय आहे हे तिला माहीत नसतं, परंतु शाळेमध्ये तिच्या सारख्या वयातील मुली असतात, त्यांना बघून तिला आनंद वाटतो आणि ती अशी आशा करते की यापैकी कोणीतरी माझी मैत्रीण होईल या मुलींमधून। आणि मग ती शाळेमध्ये बघते काही मुली काहीतरी लिहित असतात, काही वाचत असतात आणि ती शाळेमधले जे काही भिंती असतात त्या भिंतींवर वेगवेगळी चित्र बघते। घोड्याचं बघते, पोपटाचं बघते, गाईचं बघते, बकरीचं बघते आणि ती सगळे चित्र बघून तिला जे प्राणी आहे तिच्या घरामध्ये गाईची आठवण येते, तिच्या घरातील गाईची तिला आठवण येते, लक्ष्मीची। पोपटाला बघून आंब्यांच्या वनामध्ये जो पोपट बसतो तिला तो पोपट, त्या चित्रातला पोपट त्यासारखा भासतो। घोडा जो आहे ब्राऊन कलरचा, तो घोडा जणू काही तहसीलदार ज्यावेळेस घोड्यावर आले होते शाळेचं उद्घाटन करण्याकरिता त्यासारखा तो घोडा वाटतो। आणि बकरी जी तिच्या शेजारी आहे, त्यांच्या शेजाऱ्यांजवळ जी बकरी होती ब्लॅक रंगाची काळ्या रंगाची, तसं तिला वाटत असतं। आणि हे सगळं बघत असताना अचानकपणे तिचं लक्ष जातं तिच्या शिक्षिकेकडे। तिची शिक्षिका तिच्या अगदी जवळ येऊन थांबलेली असते आणि हसत तिला विचारते। काय विचारते तर ते आपण आता इथे बघणार आहोत। व्हॉट्स युअर नेम लिटिल वन, शिक्षिका तिला विचारते, तुझं नाव काय बाळा। आता लिटिल वन म्हणजे काय शब्दशः त्याचा अर्थ होतो एक छोटं। आता एक छोटं असं थोडी कोणी म्हणू शकतं की एक छोटं तुझं नाव काय आहे, तर म्हणून लिटिल वन आपण म्हणू शकतो असं, अरे बाळा काय नाव आहे तुझं बेटा, अशा पद्धतीने। भ भो भो, शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट, ती फक्त भ भो भो एवढंच बोलते आणि ती अळखळायला लागते आणि पुढे ती काहीच बोलू शकत नाही। नो फर्दर दॅन दॅट, त्यानंतर ती काहीच बोलू शकत नाही, अशी तिची अवस्था बोलीची तिथे झालेली आहे। देन शी बिगॅन टू क्राय अँड टीयर्स फ्लो फ्रॉम हर आईज इन अ हेल्पलेस फ्लड, नंतर ती अचानक रडायला सुरुवात करते। म्हणजे ती एकदम तिने रडायला सुरुवात करून टाकली होती। अश्रू टीयर्स म्हणजे अश्रू, असे काही वाहत होते तिच्या डोळ्यांमधून जणू काही एक पूरच आलेलं आहे। फ्लड अश्रूंच्या धारा इतक्या जोरजोरात तिच्या डोळ्यातून वाहतात, म्हणजे इतकी ती रडते। इमॅजिन करा मित्रांनो, अशा प्रकारची परिस्थिती भोलीची होते। काय ते लहान बाळ असेल, निरागस, आणि अशा लहान बाळाला म्हणजे अशा लहान मुलीला अशा पद्धतीची वागणूक तिच्या आईकडून त्या काळी मिळत होती। ठीक आहे, पुढचं बघू। शी केप्ट हर हेड डाऊन ॲज शी सॅट इन हर कॉर्नर नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स हू शी न्यू वेअर स्टील लाफिंग ॲट हर। शी केप्ट हर हेड डाऊन ॲज शी सॅट इन हर कॉर्नर तिने काय केलं, तिचं डोकं खाली करून घेतलं आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन ती बसून गेली आणि वर ती डोकं करूनसुद्धा बघत नव्हती। तिची स्टेअरिंग, तिची हिंमत पण होत नव्हती वर बघण्याची।
कोणाला ज्या मुली तिच्यावर हसत होत्या. शी न्यू वेअर स्टील लाफिंग ॲट हर, म्हणजे काही मुली तिला माहीत होत्या तिच्यावर हसत आहे, तर त्यांच्याकडे बघण्याची तिची हिंमत पण होत नव्हती, ती इतकी घाबरून गेलेली होती. अशा पद्धतीने व्हेन द स्कूल बेल रँग ऑल द गर्ल्स स्कर्ट आउट ऑफ द क्लासरूम, बट भोली डेअर नॉट लिव हर कॉर्नर, हर हेड स्टील ओवर, शी केप्ट ऑन सॉबिंग. तर अशा पद्धतीने मुलीची तिथे अवस्था झालेली होती मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की शाळेची बेल वाजलेली होती, शाळेची रँक झालेली होती, सुट्टी झालेली होती एक प्रकारे, आणि सगळ्या मुली इकडे तिकडे पळत होत्या, परंतु भोली जी आहे ती तिच्या कोपऱ्यामध्ये आत्तापर्यंत बसलेली होती. तिची हिंमत पण होत नव्हती वरती बघण्याची, ज्या मुली तिच्यावर हसत होत्या त्यांच्याकडे पण तिची बघण्याची हिंमत होत नव्हती. आणि ज्यावेळेस बेल वाजली तर सगळ्या मुली सैरावैरा पळू लागल्यात वर्गाच्या बाहेर. ज्या पद्धतीने तुम्ही बघतात की शाळेची बेल वाजल्यानंतर मुलं कशी पळतात, त्या पद्धतीने ती मुली सगळ्या मुली पळू लागल्यात क्लासरूमच्या बाहेर. परंतु भोलीची तिथून जाण्याची हिंमत नाही झाली, ती जी एका कोपऱ्यात बसलेली होती ती तिथेच राहिली आणि सॉबिंग करायला लागली, म्हणजे हुंके देत ती रडायला लागली. आता शी केप्ट ऑन सॉबिंग. मग बघा भोली, द टीचर्स व्हॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुथिंग. शिक्षक जे असतात काही काही फार छान असतात आणि खरंच छान असतात शिक्षक, त्यांना माहीत असतं की लहान मुलांना कशा पद्धतीने हँडल करायचं, कशा पद्धतीने त्यांना ट्रीट करायचं, कशा पद्धतीने त्यांना शिकवायचं आणि कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी काही काही चांगल्या शिक्षकांना माहीत असतात. तर त्याच पद्धतीने ती इतकी रडते भोली, हुंके देत रडते एका कोपऱ्यात बसून. त्यावेळेस तिला एक आवाज आला तिच्या शिक्षिकेचा आणि तो आवाज इतका मऊ, इतका हळूवार होता की मनाला अगदी शांतता देणारा होता. भोली अशा पद्धतीने त्या शिक्षिकेने तिला आवाज दिला होता. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेवर बीन कॉल्ड लाईक दॅट, इट टच हर हार्ट. म्हणजे तिच्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये अशा पद्धतीने तिला आजपर्यंत कोणी आवाजच दिला नव्हता, अशा पद्धतीने तिला आजपर्यंत कोणी हाकसुद्धा मारली नव्हती ज्या पद्धतीने या शिक्षिकेने तिला हाक मारलेली होती. आणि तिला खरंच त्या गोष्टीचं फारच बरं आणि नवल वाटायला लागलं. आणि तो जो आवाज होता भोली, तिच्या मनाला अगदी लागून गेलेला होता. बघा पुढे शिक्षिका काय म्हणते तिला. गेट अप सेड द टीचर, उठ बेटा. इट वॉज नॉट अ कमांड बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन. भोली गॉट अप, म्हणजे गेट अप. आता गेट अप हा जो शब्द आहे म्हणजे उभी रा, तर याच ठिकाणी जर भोलीची आई असते उभी रा रडते काय, अशा पद्धतीने एकदम क्रूर आवाजात तिच्याशी बोलली असती, म्हणजे तिच्या आईचं वर्णन ज्या पद्धतीने आपण वाचलं मागे. आणि इथे टीचरचं जे वर्णन आपण वाचतोय की अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षिका तिच्याशी बोलते, तर गेटअप म्हणजे बेटा उभी राहा, तर ती कमांड नव्हती, म्हणजे ती अशी आज्ञा नव्हती, ऑर्डर नव्हती, तर फक्त एक मैत्रीपूर्ण अशी सूचना होती की बेटा उठ. भोली गॉट अप आणि भोली उठून उभी राहिली. नॉट टेल मी युअर नेम, परत शिक्षिकेने तिला विचारलं. सांग बरं बेटा तुझं नाव पुन्हा एकदा.
स्वेट ब्रोक आउट ओवर हर होल बॉडी, पुल्ड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिसग्रेस हर. आता झालं का इथे? शिक्षिकेने तिला आवाज दिला, पुन्हा सांगितलं की बेटा तुझं नाव मला पुन्हा एकदा सांग. आणि भुलीला मग काय झालं तिथे की तिच्या पूर्ण शरीरामधून घाम यायला लागला. इतकी घाबरून गेलेली होती भुली. आणि इतका घाम तिला, स्वेट म्हणजे घाम, इतका घाम तिला आला त्यावेळेस. आता इथे असा प्रश्न विचारलेला आहे इथे लेखकाने आपल्याला, ओल्ड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस हर, म्हणजे तिची जी अळखळणारी जीभ होती ती पुन्हा तिला दुःखात टाकणार होती का, किंवा पुन्हा तिला तिचा अपमान करणार होती का, असा प्रश्न इथे विचारलेला आहे. म्हणजे बघा, इतक्या प्रेमाने ती शिक्षिका तिला विचारते की बेटा तुझं नाव सांग, मग आणि तेही इतक्या सॉफ्ट आवाजामध्ये. तर कसं असतं मित्रांनो, या वाक्यातून आपल्या एकच लक्षात येतं की लहान मुलांशी जर प्रेमाने बोललात तुम्ही, त्यांना जर घाबरवलं नाही, तर ती आपल्याला रिस्पॉन्स देतात आणि चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात येऊ शकते, कारण लहान मुलं अतिशय निरागस असतात. त्यांना भीती काय असते, आनंद काय असतो, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हे त्यांना काहीच कळत नाही. फक्त जसं समोर दिसतं त्याच पद्धतीने ते वागत असतात. इथे भोलीचंही तसंच झालं, म्हणजे तिचे आईवडील तिच्याशी क्रूरपणे वागत होते, तिला रागवत होते वारंवार. त्यांना म्हणजे तिला त्यांची भीती होती आणि म्हणून तू सुरुवातीला शाळेसुद्धा यायला नकार देत होती. परंतु इथे या शिक्षिकेने ज्या पद्धतीने भोलीला टॅकल केलं होतं, भोलीला हाताळलेलं होतं, तर भोलीमध्ये आता काय होणार होतं ते बघूया. आणि म्हणून इथे प्रश्न विचारलेला आहे की इतक्या सुंदर रीतीने, इतक्या चांगल्या पद्धतीने शिक्षिका जर भोलीला बोलते की बेटा तुझं मला नाव सांग, तर मग पुन्हा एकदा ती घाबरणार का, पुन्हा एकदा तिचा अपमान होणार का, असा प्रश्न इथे विचारलेला आहे. फॉर द सेक, आपण पुढचं वाचतोय, फॉर द सेक ऑफ धिस काइंड वुमन, म्हणजे फक्त या ही जी महिला होती, म्हणजेच कोण तर शिक्षिका, इतकी दयाळू महिला च्या करिता, म्हणजे फक्त त्या महिलाकरिता, दयाळू महिलाकरिता भोली उभी राहिलेली होती आणि घाम तिच्या शरीरातून येत होता. आणि म्हणून परत तिची जी जीभ आहे तिचा अपमान करणार आहे का, असं इथे प्रश्न विचारलेला आहे. आणि केवळ आता बघा, भोलीला पण त्यावेळेस कळालं की ही जी आपली शिक्षिका आहे ती फारच दयाळू आहे आणि आपल्याशी फार चांगल्या पद्धतीने वागते, आणि म्हणून त्या महिलेकरिता तिने ठरवलं. बघा, हाऊ एवर शी डिसाइडेड टू मेक अन एफर्ट, शी हॅड सच सुथिंग वॉइस, शी वुड नॉट लाफ ॲट हर. म्हणजे केवळ या शिक्षिकाकरिता तिने हिम्मत केली, तिने ठरवलं की मी बोलेल, कारण त्या महिलेकडे अतिशय मनाला शांतता देणारा आवाज होता, असा मृदू आवाज होता, आणि ती कधीही तिच्यावर हसली नव्हती, ती कधीही तिच्यावर हसली नव्हती. अळखळते बोलताना, बोलता येत नाही आहे,
यामुळे तिने त्या केवळ फक्त त्या महिलेकरिता म्हणजे त्या महिला शिक्षकेकरिता ठरवलं की मी बोलणार. आता बघा तुमच्या पुस्तकात मित्रांनो त्या शिक्षिकेचं चित्रसुद्धा दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता तिथे. ही अशा पद्धतीने ही भोली दिसते आपल्याला आणि इथे भोलीची शिक्षिका दिसते. बघा किती प्रेमाने किती आनंदाने ती भोलीकडे बघते आणि भोली किती आनंदाने तिच्याशी बोलते. तर अशा पद्धतीने इथे भोलीचं चित्र रंगवण्यात आलेलं आहे, आपण ते बघू शकता. आणि म्हणून भोलीने केवळ या महिलेकरिता, जे ही महिला जी इतकी प्रेमाने तिच्याशी बोलते, इतक्या प्रेमाने तिच्याशी वागते ही शिक्षिका आणि ही बोली, तर केवळ या शिक्षिकेकरिता तिने ठरवलं की नाही मला बोलायचं आहे आणि मी पूर्ण हिम्मत करेल. कारण ही शिक्षिका माझ्या बोलण्यावर कधीही हसली नाही, माझी कधीही गंमत केली नाही आणि माझ्याशी चांगल्याच पद्धतीने बोलताना तिने मला सहकार्य केलेलं आहे. तर या भावनेतून भोलीने बोलण्याची हिम्मत केली. तर बघूया पुढे कशा पद्धतीने आता भोली बोलते ते आपण आता इथे बघूया. तर असं शिक्षकांमध्ये फार ताकद असते मित्रांनो विद्यार्थ्यांना बदलवण्याची. म्हणून शिक्षक आपल्या जीवनात फार महत्त्वाचा घटक ठरत असतो. भ भ भो भो शी बिगॅन टू स्टॅमर. बघा ती परत बोलते भ भ भो भो, परत ती अडखळते, तिला बोलता येत नाही आहे. ती बघा शिक्षिका काय बोलते तिला, वेल डन वेल डन, खूप छान खूप छान. द टीचर एनकरेज्ड हर. शिक्षिका तिला प्रोत्साहन देते, तिचा धीर वाढवते. बोल बेटा बोल, खूप छान खूप छान. कम ऑन नाउ, द फुल नेम सांग, आता पूर्ण नाव सांग. शेवटी बघा भ भ भो भोली, म्हणजे अशा पद्धतीने तिने तिचं नाव सांगितलं. द टीचर सॉरी, ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट अँड फेल्ट रिलीव्ड ॲज इट वॉज अ ग्रेट अचीवमेंट. शेवटी ती तिचं नाव सांगण्यास तयार झाली, योग्य झाली. ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट, आणि शेवटी तिने तिचं नाव सांगूनच टाकलं होतं. ती योग्य ठरली होती त्याबाबत बोलण्याकरिता. अँड फेल्ड रिलीव्ड, आणि तिला इतका सुटकारा वाटला, ती रिलीव्ड झाली, सुटकारा वाटला. ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचीवमेंट, जणू काही तिने फार मोठा विजय मिळवलेला आहे, फार काही मोठी मिळकत मिळवलेली आहे अशा पद्धतीने. वेल डन, टीचर म्हणाली तिला, खूप छान बेटा. द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली अँड सेड, पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरी वन एल्स. शिक्षिकेने तिची पाठ थोपटली, पॅटेट म्हणजे पाठ थोपटणे, प्रेमाने, अतिशय प्रेमाने शिक्षिकेने तिची पाठ थोपटली. गुड बेटा, खूप छान. आणि म्हणाली तिला, आपल्या मनातलं जे हृदय, आपल्या मनामध्ये जी भीती आहे तुझ्या, ती काढून टाक. तू ज्याच वेळेत तुझं मनातली भीती काढशील काय होईल, यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरी वन एल्स, तर तू पण इतरांसारखी बोलण्यासाठी योग्य ठरेल, त्यांच्या लायकीची होईल. म्हणजे इतर ज्या पद्धतीने बोलतात, इतर मुली ज्या पद्धतीने बोलतात, तूही त्यांच्यासारखीच बोलायला लागशील, असं शिक्षिका तिला म्हणाल्या. म्हणजे मित्रांनो यामध्ये शिक्षिकेचा रोल किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात येते, की एक शिक्षिका तिच्यावर हसत नाही आहे, तिला प्रेमाने एनकरेज करते, तिची पाठ थोपटते,
तिला बोलण्यासाठी तयार करते. तर हा एक महत्त्वाचा गुण इथे आपल्याला शिक्षिकेचा दिसून येतो आहे. आणि ती तिला मार्गदर्शन पण करते की बेटा तू तुझ्या मनातली भीती काढ तू भीती काढलीस तर काय होईल, तूसुद्धा इतरांप्रमाणे बोलायला लागशील. त्यानंतर बघा, भोली लुक्ड अप ॲज इफ टू आस्क रिअली, म्हणजे भोलीने वर बघितलं. शिक्षिका ज्यावेळेस तिला बोलली की बेटा तू पण इतर मुलींप्रमाणे बोलायला लागशील, तर भोलीने वर बघितलं जणू काही ती असं विचारते खरंच मी पण इतर मुलींप्रमाणे बोलू लागेल. म्हणजे अशा पद्धतीने तिने या भावनेतून वर बघितलं. या वाक्यातून आपल्याला तेच म्हणजे स्पष्ट होते. बघा पुन्हा एकदा वाचतो, भोली लुक्ड अप ॲज इफ टू आस्क रिअली, जणू काही ती विचारते की खरंच. भोली तर बोलली नाही, फक्त ज्या पद्धतीने तिने शिक्षिकेकडे बघितलं तर कदाचित त्या शिक्षिकेलासुद्धा कळालं की भोलीच्या मनात काय आहे. आणि म्हणून शिक्षिका तिला उत्तर देते, येस येस इट विल बी व्हेरी इझी, यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे, विल यू कम, म्हणजे हो हो नक्कीच फार सोपं होऊन जाईल हे तुझ्याकरिता, फक्त तुला काय करायचं आहे रोज शाळेत यायचं आहे. विल यू कम, येणारच ना, रोज शाळेत येशील. भोली नॉडेट, भोलीने मान हलवली, हो. नो से इट अलाउड, शिक्षिका काय म्हणाली, नाही फक्त मान हलवू नकोस तर मोठ्याने बोल. मग ती परत बोलायला लागली, बघा ये ये येस हो हो हो. अँड भोली हरसेल्फ वॉज ॲस्टोनिश्ड दॅट शी हॅड बीन एबल टू से इट. आणि भोलीला स्वतःचं आश्चर्य वाटलं की ती ही बोलू शकली की हो हो मी येईल शाळेत. शेवटी ती एस किंवा हो शब्दसुद्धा बोलायला लागली. आणि हा शब्द पूर्ण केल्यानंतर भोलीला स्वतःचाच म्हणजे अतिशय स्वतःविषयी तिला फार मोठेपणा वाटला, आश्चर्यचकित झाली ती. डिडंट आय टेल यू, नाव टेक दिस बुक, मी तुला सांगतच होते की नाही की तू बोलशील व्यवस्थित, मी तुला सांगितलं होतं ना. म्हणजे अशा पद्धतीने शिक्षिका तिला बोलते. म्हणजे मित्रांनो, हे जे वाक्य डिडंट आय टेल यू, म्हणजे मी तुला सांगितलं नव्हतं का, हे काय हे प्रश्नार्थक वाक्य, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. नाव टेक दिस बुक, आता हे पुस्तक घे, नाव आता हे पुस्तक घे, अशा पद्धतीने शिक्षिका तिला बोलली. हे वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो, डिडंट आय टेल यू, म्हणजे हे काय हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे यामध्ये उत्तर अपेक्षित नाही आहे. तर आपण एखाद्याला बोलतो ना, मी तुला सांगितलं नव्हतं का असं होणार आहे, मी तुला सांगितलं होतं ना, मी तुला सांगितलं नव्हतं का, म्हणजे अगोदर आपण बोललेलो आहे. परत त्या वाक्याचं आपण पुनरावृत्ती करतो की जर समजा तसंच घडलं तर आपण त्यावेळेस अशा पद्धतीने बोलतो कोणाला, मी तुला सांगितलं नव्हतं का, या पद्धतीने त्या पद्धतीने. आता ती म्हणते हे पुस्तक घे, द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स अँड द पिक्चर्स वेअर इन कलर डॉग कॅट गोट हाऊस पॅरट टायगर अँड अ काऊ जस्ट लाईक लक्ष्मी अँड विथ एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड इन अ बिग ब्लॅक लेटर्स. आता शिक्षिकेने काय केलं, पुस्तक दिलं कोणाकडे, आपल्या भोलीकडे, की हे पुस्तक घे. आता त्या पुस्तकाचं वर्णन इथे दिलेलं आहे. त्या पुस्तकात सगळी चित्र होती. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स, अतिशय छान छान चित्र त्या पुस्तकात होती. अँड द पिक्चर्स वेअर इन कलर डॉग,
आणि ते पुस्तक पूर्ण रंगीन होतं, रंगीत कलरफुल होतं. त्यामध्ये बघा, कुत्र्याचं चित्र होतं, मांजरीचं चित्र होतं, बकरीचं चित्र होतं, घराचं चित्र होतं, पोपटाचं चित्र होतं, वाघाचं चित्र होतं आणि गाईचं चित्र होतं, लक्ष्मीसारख्या गाईसारखं, जी लक्ष्मी गाय त्यांच्या घरामध्ये होती त्या पद्धतीचं ते चित्र होतं. अँड विथ एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड इन अ बिग ब्लॅक लेटर्स. आणि प्रत्येक चित्राच्या खाली शब्द होती, मोठी काळ्या अक्षरातली शब्द होती, मोठी काळ्या अक्षरातील शब्द होती. आता ज्या पद्धतीने आपण बघतो मुलांनो, फर्स्ट सेकंडची जी बुक असतात, इंग्लिश मिडियमची असोत किंवा मराठी मिडियमची असोत, तर चित्र असताना चित्राच्या खाली त्या चित्राचं नाव असतं. बरीचशी चित्रं आपण अशी बघतो, समजा आपण ए बी सी डी शिकतो, तर ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, तर डी असा एक अल्फाबेट असतो, त्याच्यापुढे ते डॉगचं नाव असतं आणि वर चित्र असतं. म्हणजे मुलांना शिकवताना ती पद्धत सोपी जाते की डी फॉर डॉग, तर डॉग हा असा असतो, सी फॉर कॅट, तर कॅट ही अशी असते. म्हणजे मुलांना यामध्ये दोन गोष्टी शिकायला मिळतात, एक तर जो प्राणी आहे ज्याला आपण मराठीमध्ये मांजर किंवा कुत्रा म्हणतो, तर इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं जातं, तर तिथे मुलांना ते समजते हा डॉग आहे, ही कॅट आहे. अशा पद्धतीने मुलं इंग्रजी शिकतात, लहान मुलं. किंवा मराठी मीडियमची मुलं असतात, त्यांना कळतं की आपण जे प्राणी बघतो, बकरी आहे ती, तर बकरी अशा पद्धतीने लिहिलं जातं, मांजर आहे, मांजर अशा पद्धतीने लिहिलं जातं. बाराखडीमध्ये मराठी मिडियममध्ये शिकवलं जायचं, परंतु आजकाल इंग्लिश मिडियमचा फॅड असल्यामुळे आपण इंग्लिश मिडियमचा विचार करतो आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ते पुस्तक तिथे दिलेलं होतं. इन वन मंथ यू विल बी एबल टू रीड धिस बुक. फक्त एका महिन्यामध्ये तू हे पुस्तक वाचण्यास योग्य होशील, म्हणजे तू हे पुस्तक एका महिन्यात वाचू शकशील असं त्याचा अर्थ आहे. देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक, देन स्टील बिगर वन. नंतर मी तुला एक मोठं पुस्तक देईल आणि नंतर मग आणखी त्याच्यापेक्षा एक अजून मोठं पुस्तक देईल, असं शिक्षिका तिला सांगत आहे. म्हणजे अगोदर छोटं पुस्तक दिलं, मग हे पुस्तक वाचल्यानंतर तुला याच्यापेक्षा मोठं पुस्तक देण्यात येईल आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यापेक्षाही तुला मोठं पुस्तक देण्यात येईल. अशा पद्धतीने प्रेमाने ती शिक्षिका भोलीला शिकवते तिथे आणि भोलीला मार्गदर्शन करते. तर मित्रांनो, मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं असतं अशा पद्धतीचं. इन टाईम यू विल बी मोर लर्न दॅन एनी वन एल्स इन द विलेज. म्हणजे काय, तू जर अशा पद्धतीने पुस्तकं वाचायला सुरुवात केली तर तू खूपच काही शिकून जाशील. म्हणजे गावामध्ये जेवढी लोकं आहेत त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने तू चांगलं शिकून जाशील, असं शिक्षिका भोलीला सांगत आहे. देन नो वन विल एवर बी एबल टू लाफ ॲट यू. त्यानंतर कोणीही तुझ्यावर हसू शकणार नाही. म्हणजे तू हळूहळू इतकं शिकून जाशील इथे की गावामध्ये कोणी तुझ्यासारखं शिकणारच नसेल आणि मग कोणीच तुझ्यावर हसणार नाही. पीपल विल लिसन टू यू विथ रिस्पेक्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक विदाउट द स्लाइटेस्ट स्टॅमर. म्हणजे लोक तुला ऐकतील आदराने, म्हणजे लोक तुझं आदराने ऐकतील आणि तू अतिशय चांगल्या पद्धतीने बोलू शकशील विदाउट द स्लाइटेस्ट स्टॅमर, म्हणजे न अळखडता किंवा किंचित अळखडता. म्हणजे जरी तुझ्यामध्ये बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, तू बोलताना अडतेस किंवा तुला बोलता येत नाही व्यवस्थित, तर तुझा हा जो भाग आहे ना, हा हळूहळू संपून जाईल बेटा, नक्कीच संपून जाईल. आणि त्याच्याने काय होईल की लोक तुझा आदर करतील,
लोक ऐकतील आणि तुला जी तुझी अडचण आहे बोलण्याची ती पण हळूहळू दूर होऊन जाईल. अंडरस्टँड, समजलं? म्हणजे बघा, इतकं प्रेमाने ती शिक्षिका भुलीला समजवते की ह्या सगळ्या गोष्टींतून आपल्या एकच लक्षात येतं मित्रांनो, की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही पैसेवाले असू द्या, श्रीमंत असू द्या, तुम्ही कितीही रंगाने रूपाने आकर्षक असू द्या, परंतु तुमच्याजवळ जर शिक्षण नसेल योग्य आणि नॉलेज नसेल, कोणीही तुमची थट्टाच करेल. परंतु रंगाने तुम्ही कसेही असू द्या, रूपाने तुम्ही कसेही असू द्या, पण ज्यावेळेस तुम्ही बोलणार, शिक्षण म्हणजे एक त्याला बोलतो आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन, एखाद्या विषयाचं चांगलं नॉलेज घेऊन, तर 100 लोक तुमचं ऐकतील, तुम्हाला न तोडता, म्हणजे तुमचं बोलणं न थांबवता. कारण जे नॉलेज तुमच्याजवळ असतं ते नॉलेज इतरांकडे कोणाकडेच नसतं. आणि म्हणून शिक्षणाला किती महत्त्व आहे हे या वाक्यातून दिसते, की एक मुलगी जिला बोलता येत नाही ती शाळेमध्ये पहिल्याच दिवशी बोलायला शिकते हळूहळू, आणि शिक्षिका तिला अशा पद्धतीने हाताळते, तिला इन्करेज करते. कारण शिक्षिकेला माहीत असतं की कोणामध्ये काय गुण असतात. अशा पद्धतीने भोलीची शिक्षिका तिला फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करताना आपल्याला इथे दिसून येते. नाव गो होम अँड कम बॅक अर्ली टुमॉरो मॉर्निंग. आता तू घरी जा आणि पुन्हा ये सकाळी, उद्या सकाळी लवकर ये. अशा पद्धतीने भोलीला तिची शिक्षिका मार्गदर्शन करते. बघा, भोली फेल्ट ॲज इफ सडनली ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल वेल रिंगिंग अँड द ट्रीज इन फ्रंट ऑफ द स्कूल हाऊस अँड ब्लॉसम इन टू बिग रेड फ्लॉवर्स. हर हार्ट वॉज थ्रॉबिंग विथ अ न्यू होप अँड अ न्यू लाईफ. मित्रांनो, हा जो पॅसेज मी वाचला, या पॅसेजमध्ये एक फिल्मी टच आपल्याला दिसून येतो आहे. चित्रपटामध्ये ज्या पद्धतीचे सीन्स आपण बघतो तो सीन इथे क्रिएट होतो आहे. इथे कोणी डायलॉग बोलत नाही आहे, कोणी गाणं म्हणत नाही आहे, कोणी काही मारामारी वगैरे करत नाही, असा कुठला सीन नाही आहे. फक्त सिनेमांमध्ये आपण ज्या पद्धतीने हिरो हिरोईनच्या बाबतीत एखादा सीन बघतो आणि ज्यावेळेस बॅकग्राऊंडमध्ये काही म्युझिक वाजतं किंवा बॅकग्राऊंडमध्ये काही चित्र आपल्याला दिसतात, त्याच्यावरनं त्या म्हणजे नैसर्गिक काही सीन असतात आणि त्याच्यावरनं आपल्याला वातावरण कळतं सिनेमाच्या स्टोरीचं. सिनेमामध्ये जी काही कथा सुरू असते त्या कथेमध्ये आनंद आहे की दुःख आहे ते क्रिएट त्यातून होतं. आता ही कोणाची कमाल असते, ही डायरेक्टरची कमाल असते, ही दिग्दर्शकाची कमाल असते. त्यांनी अशा पद्धतीने हा सीन हँडल केलेला असतो आणि इतर जे लोक असतात त्यांना ते मार्गदर्शन करत असतात की या सीनमध्ये मला हा फील पाहिजे. मग तो फील आणण्याचं काम कॅमेरामॅन, त्यानंतर म्युझिक डायरेक्टर, बॅकग्राऊंड म्युझिक डायरेक्टर, एखाद्या गाण्याचा डायरेक्टर, आर्ट डायरेक्टर असतात. सीन क्रिएट करण्यासाठी काही कला लागतात वेगवेगळ्या पद्धतीने, ते तिथे टाकत असतात. आणि त्यामध्ये जे मेन कॅरेक्टर असतं हिरो हिरोईन, त्यांची ॲक्टिंग. आता मी एवढं बोललो आहे तर हा सीन आता मी तुमच्यासमोर क्लिअर करतो आहे. म्हणजे कसा सीन आहे, म्हणजे बघा, भोलीची शिक्षिका तिला एन्करेज करते, तिला मार्गदर्शन करते, तिला सांगते की बेटा तू चांगलं जर रोज शाळेत येशील तर तू फार चांगलं शिकशील, मी तुला एक पुस्तक देते, ते पुस्तक वाच, मग त्याच्यानंतर तुला दुसरं मोठं पुस्तक देईल, मग ते वाच, मग त्याच्यानंतर अजून तिसरं मोठं पुस्तक देईल, आणि तू जर असंच वाचत बसशील, असाच अभ्यास करत बसशील, तर काय होईल, तू गावामध्ये कोणीही नसेल शिकलेलं इतकं तू शिकून जाशील, आणि मग कोणीही तुझ्यावर हसणार नाही, कोणीही तुझी थट्टा करणार नाही, आणि तू इतक्या कॉन्फिडन्समध्ये बोलशील लोकांशी की लोक
तुझं अतिशय आदराने ऐकतील, तू जे म्हणशील ते, तू जे सांगशील ते तुझा आदर करतील, आणि तुझ्या बोलण्यामधला जो काही अडथळा आहे ना तोही हळूहळू कमी होऊन जाईल. आणि म्हणतात की तू जा आता घरी जा आणि उद्या लवकर येशील सकाळी, एवढं सांगून तिला म्हणते समजलं का. आणि त्यानंतर मग भोलीला, भोलीमध्ये ज्या काही भावना उत्पन्न झाल्या, ज्या काही फिलिंग्स उत्पन्न झाल्या, त्या फिलिंग्स मग या सीनमध्ये क्रिएट केलेल्या आहेत की सडनली अचानकपणे ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल्स वेअर रिंगिंग, म्हणजे गावातील जी काही मंदिरं आहे त्या मंदिरांतील सगळ्या घंटा वाजताय, टाण 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 टाण, ज्या पद्धतीने आपण सिनेमामध्ये बघतो आणि एक सितार सतार वाजत असते आणि त्या बेल वाजतात की काहीतरी देवाची कृपा होऊन गेलेली आहे, तर असा सीन तिथे क्रिएट झालेला आहे. त्यानंतर जी झाडं आहेत, द ट्रीज इन फ्रंट ऑफ द स्कूल हाऊस अँड हॅड ब्लॉसम इन टू बिग रेड फ्लॉवर्स, आणि शाळेच्या समोर जी काही झाडं आहेत दिलेली, त्या झाडांवर मोठमोठी फुलं येऊन गेलेली आहे, मोठमोठी फुलं तिथे अशी दिसत आहे आपल्याला. आपण बघतो ना सिनेमामध्ये बऱ्याचदा फुलं असतात, फुलं असे क्लोजअप शॉटमध्ये घेतलेली असतात, ती फुलं दिसतात लाल गुलाबी रंगाची, पिवळ्या रंगाची, पांढऱ्या रंगाची, आणि अशी हलत असतात. आता इथे मंदिरांच्या घंटा वाजत आहे, घंटा वाजल्यानंतर फुलं दिसत आहे, झाडं दिसत आहे, आणि त्यानंतर काय होते बघा, हर हार्ट वॉज थ्रॉबिंग विथ न्यू होप अँड न्यू लाईफ, आणि तिचं जे हार्ट आहे, तिचं जे हृदय आहे ते धडधडतं आहे एका नवीन आशेने, एका नवीन जीवनाने. म्हणजे बघा सीन इथे कसा क्रिएट झालेला आहे, मी याची गंमत तुम्हाला सांगतो आहे, नवीन असेल तुमच्याकरिता पण याचं वर्णन करणं फार जरुरी समजतं मी तुमच्याकरिता, की कशा पद्धतीने सीन सिनेमामध्ये क्रिएट केले जातात. की भोली एका ठिकाणी थांबलेली आहे, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिचा आनंद तिच्या डोळ्यातून, तिच्या चेहऱ्यातून दिसतो आहे, आणि ती फार आनंदात आहे की मला काहीतरी नवीन जीवन मिळून गेलेलं आहे, मी नवीन लाईफ, माझं जीवन बदलून गेलेलं आहे, हा तिच्या ॲक्टिंगमधून ती दाखवण्याचा प्रयत्न करते. म्युझिक वाजते, सितार वाजते, पूर्ण गावातले जे काही मंदिरं आहेत त्या मंदिरातल्या घंटा एकमेकांवर आदळताय, हलताय, वाजताय, झाडं जी आहे, बगीचा जी आहे त्या झाडांवर फुलं वगैरे येत आहे, म्हणजे असा सीन तिथे क्रिएट होतो आहे अशा पद्धतीने. तर ही कमाल असते या डायरेक्टरची, कलाकारांची. तर 11वीमध्ये आहे तो मला डिटेलमध्ये, अजून इंग्लिशच्या पुस्तकामध्ये सिनेमा आणि नाटकच्या बाबत बरीचशी माहिती दिलेली आहे तिथे, त्यावेळेसही तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच मिळेल. तर अशा पद्धतीने इथे या लेसनचा पार्ट फर्स्ट संपवतो आहे. म्हणजेच काय, या सगळ्या बेल वाजत आहे, ही फुलं दिसत आहे, काय नाव तिचं, भोली ही अशी अतिशय आनंदात दिसते, आणि असं करत 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 या स्टोरीचा इथे इंटरवल होतो आहे. म्हणजे या सिनेमाचा इथे इंटरवल होते, मध्यांतर होते, आणि इथे हा पहिला पार्ट संपवतो आहे अशा या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये. तर अतिशय सिनेमॅटिक पद्धतीने इथे ही स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला लेखकाने. आता लेखक जे आहे ते मुळात डायरेक्टर आहेत, आणि त्यांनी त्याच पद्धतीने मग इथे या स्टोरीला ट्रीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा मित्रांनो, सुरुवात जर आपण बघितली, ट्रॅजिक सुरुवात, ज्या पद्धतीने प्रत्येक सिनेमामध्ये एखादी स्टोरी सुरू होते एखाद्या मेन कॅरेक्टरच्या बाबत, तर इथे मेन कॅरेक्टर भोली आहे. तर भोलीचं बालपण दाखवलेलं आहे, भोलीचा संघर्ष दाखवलेला आहे, भोलीच्या बाबत तिच्या आईवडिलांचा कसा विचार आहे ते इथे दाखवण्यात आलेलं आहे, की कशा पद्धतीने तिची आई भोलीचा तिरस्कार करते आणि कशा पद्धतीने तिचे वडील रामलाल एवढ्या मोठ्या फॅमिलीला सांभाळतात, परत एवढ्या मुली आहेत, या मुलींमध्ये सर्वात कुरूप भोली आहे, आणि कुरूप जरी असली तरी ती शाळेत जाते शिकायला, तिच्या बहिणी तिच्यापेक्षा सुंदर आहेत, भाऊ कॉलेजमध्ये शिकतात शहरांमध्ये, आणि भोलीच्याही सुरुवातीला तर म्हणत होती की कशाला मुलीला शाळेत पाठवायचं, मुली जर शाळेत गेल्यात तर त्यांच्याशी लग्न कोण करणार,
असा सुद्धा एक प्रश्न तयार होतो भुलीच्या आईच्या मनामध्ये. परंतु या सगळ्यांवर काय असतं की बर्डन असतं तहसीलदारचं रामलालवर, भुलीच्या वडिलांवर, की साहेबांनी सांगितलं आहे म्हणून भुलीला शाळेत टाकावंच लागणार. म्हणजेच काय मित्रांनो, यातून काय स्पष्ट होतं आहे आपल्याला की तहसीलदारांनी जर जोर दिला नसता तर कदाचित भुली शाळेत गेली नसती आणि भुलीचं जीवन बदललं नसतं. तर पुढे सेकंड पार्टमध्ये आपल्याला ते बघायला मिळणार आहे, ते वाचायला मिळणार आहेत की भुली कशा पद्धतीने टर्न होते आणि कशा पद्धतीने तिचं जीवन बदलतं. तर इथे मग या सगळ्या गोष्टी, मग भुली शाळेत जाते, भुली हळूहळू बोलायला लागते, टीचर तिला ट्रेन करतात, एनकरेज करते तिची शिक्षिका तिला आणि समजवते की तू फार चांगलं बोलशील, फार चांगलं शिकशील, फक्त काय तुला रोज शाळेत यावं लागेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन आपण फर्स्ट पार्टपर्यंत इथे आलेलो आहे. आणि नक्कीच तुम्हाला इंटरेस्ट वाटला असेल ही स्टोरी ऐकताना. तर पुढचा पार्ट आपण पुढच्या आपल्या सेशनमध्ये घेणार आहोत. आता आपण इथे थांबतो आहे मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तुम्ही काय करायचं आहे, हा पूर्ण लेसन म्हणजे पहिला पार्ट आतापर्यंतचा व्यवस्थित वाचायचं आहे आणि जी स्पष्टीकरणं मी तुम्हाला दिलेली आहेत स्पष्टीकरणे, त्याच्यावर पण तुम्ही विचार करायचा आहे की खरंच असं आहे का. बघा, तुम्ही जर असा विचार केला तर भोलीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर ॲटोमॅटिक उभं राहील. भोलीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे, भोलीच्या शिक्षिकेचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे, त्या तहसीलदाराचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे, भोलीच्या ज्या इतर बहिणी आहेत, इतर भाऊ आहेत, किंवा रामलाल आहे, रामलाल म्हणजे भोलीचे वडील, त्यांचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे. म्हणजे ही सगळी प्रतिमा ज्या वेळेस तुमच्या डोळ्यासमोर उभी राहतील त्याच वेळेस तुम्हाला या स्टोरीचा आनंद घेता येईल आणि तुम्ही आनंद घेता आहात असं त्याचं स्पष्ट होईल इथे. अन्यथा फक्त धडा वाचलेला आहे, बघितलेला आहे, विषय संपला असं करू नका. तर नक्कीच विचार करा याच्यावर. आपण पुढच्या आपल्या सेशनमध्ये सेकंड पार्ट बघणार आहोत, म्हणजे इंटरवलचा नंतरचा भाग. तर ठीक आहे मित्रांनो, थांबतो इथे. धन्यवाद, थँक्यू.